प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। कालच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक नागरिकांना बेघर व्हावं लागलंय। कच्ची घर होती ती उद्ध्वस्त झालीत, अनेकांना राहायला जागाही नाहीये। केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून पीक विम्याचे जे काही निकष आहेत ते शिथिल करण्यात यावेत। पीक विमा कंपन्यांनी जे काही अड घातली आहे त्यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात यावी। जी माहिती देईल त्यालाच विमा मिळेल, जी माहिती देणार नाही त्याला विमा मिळणार नाही, हे चुकीचे आहे। तहसीलदार कृषी खात्याने जे काही पंचनामे केले आहेत ते गृहीत धरून त्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा। शेतात पडलेली खोडही बाहेर काढण्यासाठी खर्च MRGS मधून करावा। इतर ठिकाणी तोकते एस वादळी झाली, या वादळाला जी निकष लावून भरीव मदत करण्यात आली तशीच मदत या शेतकऱ्यांना करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केली आहे। जळगाऊन धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आजतक न्यूज, मराठी। रावेर मुष्टाईनगर तालुक्यामध्ये